मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्लीपर्यंत घेऊन जायचं आहे, आपला पंतप्रधान व्हायला हवा असा निर्धार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवलाय. ते विक्रोळीत एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते, त्यावेळी बोलत होते. बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला घडवलेलं आहे हा साचा वेगळाच असून तो कुठेही मिळणार नाही, त्यामुळेच महाराष्ट्रातील ही शिवसेना देशामध्ये अजिंक्य आहे हे लक्षात ठेवा. म्हणूनच 105 आमदार घरी बसवले, आता त्यांचे 105 ठीक आहेत पण पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे 105 आमदार असतील असंही संजय राऊत म्हणाले. गर्दीत कार्यक्रम करू नका हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतायत, पण संकट काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे कुटुंब माझे करून उभे राहिले, या संकटातही शिवसेना खंबीरपणे उभी राहिली असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय. करमाळा तालुक्यातील 3 बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वन विभागाला अखेर यश आलंय. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला. वांगी नंबर 4 राखुंडे वस्तीवर पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती. अकलूजेतील डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करत त्याला ठार केलं. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय चित्र पालटलं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्रित आले, त्यामुळे हे महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आता याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. सरकार स्थापन करताना दलित आणि आदिवासी विकासासाठी नियोजित कार्यक्रम करण्याचं ठरवलं होतं, आता त्यावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून सोनिया गांधींनी मांडली आहे. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या थेट पत्रातून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत काही भूमिकाही मांडल्यात. अजित पवार यांनी महाराष्ट्राला जे चित्र दाखवलंय ते महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाहीये. घोटाळे, सिंचन बँका, वक्तव्य, ते गप्प राहिले असते आणि 5 वर्ष उपमुख्यमंत्रीपद उपभोगलं असतं तर काही वाटलं नसतं. अजित पवार हे स्वतःच्या कर्तृत्वावर 1 ग्रामपंचायतीचा सदस्य देखील निवडून आणू शकत नाहीत याची आम्हाला खात्री आहे, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. दुसऱ्या पक्षात गेलेल्यांनी परत यावं, महाविकास आघाडीचा एकच उमेदवार देऊन आपण त्यांना निवडून आणू, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्याच वक्तव्यावरून आता निलेश राणे यांनी टीका केली आहे आणि आज त्यांना जे काही मिळालंय ते शरद पवारांमुळेच, त्यावर त्यांनी स्वतःचं लेबल लावू नये असंही राणे म्हणाले. उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका दलित तरुणीवर अत्याचार करण्यात आले होते. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा पार केली होती. तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणावरून संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात आलेली होती. या प्रकरणाचा तपास काही दिवसांपूर्वी सीबीआयकडे सोपवण्यात आला. आता या प्रकरणी सीबीआयने 4 आरोपींना दोषी ठरवत त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली आहे. चार्जशीटमध्ये तरुणीसोबत सामूहिक बलात्कार करून त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचं सांगितलंय. शुक्रवारी सीबीआयच्या वतीनं 2000 पानांहून अधिक पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. आता संपूर्ण देशभरात चर्चेला गेलेल्या हाथरस प्रकरणी 4 जानेवारी 2021 सुनावणी पार पडणार आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.